स्टूडेंट, याच्या अगोदर आपण आपला 11वीचा टॉपिक म्हणजे सुरुवातीचा अँगल अँड इट्स मेजरमेंट हा सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशन्स घेतलेल्या होत्या, त्या डेफिनेशन्सवरती काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले होते, बरोबर. आता इथं याच्या पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे, अँगल आपल्याला कसं मेजर करायचं, अँगल कसं मेजर करायचा, तो डिग्रीमध्ये आहे का रेडियनमध्ये आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल, त्याचे आपण सुरुवातीला डेफिनेशन घेणार आहे. म्हणजे आपला पॉईंट दिलेला आहे, काय पॉईंट आहे बघा, मेजर ऑफ एन अँगल्स, अँगलचं मेजरमेंट कसं करता येईल, मेजर ऑफ एन अँगल. आपल्याला पॉईंट पहिला काय दिला आहे, फर्स्ट मेजर ऑफ एन अँगलचे दोन टाईप आहेत. पहिला आहे सेक्झाजेसिमल सिस्टीम किंवा त्याला डिग्री मेजर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, डिग्री मेजर. आता इन जनरल तुम्हाला मी एक व्हॅल्यू सांगणार आहे, त्यामध्ये आपली जी वॉच असते त्या वॉचनुसार तुम्हाला सांगता येतं, बरोबर. काय सांगता येतं, तास काटा माहिती आहे तुम्हाला, मिनिट काटा माहिती आहे, आणि सेकंद काटा माहिती. त्याच्याचनुसार आता पहिला पॉईंट म्हणजे जो तुमचा तास काटा दिलेला आहे त्याचं एक कम्प्लीट रोटेशन झालं म्हणजे काय झालं, तर एक डिग्री झालं. काय होतं बघा, 1/360 पार्ट. काय म्हटलंय, 1/360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड द वन डिग्री. काय म्हणायचं त्याला, वन डिग्री असं म्हणायचं. पण केव्हा 1/360 पार्ट झाला पाहिजे तरच त्याला आपण काय म्हणू शकतो, वन डिग्री असं म्हणू शकतो. पण केव्हा, तिथं कम्प्लीट वन रोटेशन झालंच पाहिजे, कम्प्लीट वन रोटेशन. आता त्याच्या पुढचं कसं आहे, 1/16 पार्ट ऑफ वन डिग्री, 1/360 पार्ट ऑफ वन डिग्री इज कॉल्ड द वन मिनिट. म्हणजे जो आपला मिनिट काटा दिलेला आहे, काय मिनिट काटा, त्याचं एक कम्प्लीट रोटेशन झालं म्हणजेच काय झाला, एक मिनिट झाला. वन डिग्री इट इज डिनोटेड बाय द वन मिनिट. फक्त काय करायचं, वनला डॅश करा. आणि त्याचसोबतच 1/16 पार्ट ऑफ वन मिनिट, 1/16 पार्ट ऑफ वन मिनिट इज कॉल्ड द वन सेकंद. आणि वनला आपण काय केलेलं आहे, इथं फक्त डबल डॅश डेज. इथं वन मिनिट झालं, इथं वन डिग्री झालं, आणि इथं कम्प्लीट वन रोटेशन झालं. त्याच पद्धतीने त्याला आपण काय म्हणतो, डिग्री मिनिट आणि सेकंद. येते लक्षात, याचं मी नोटेशन तुम्हाला दिलेलं आहे बघा, इट इज डिनोटेड बाय वन डिग्री इज इक्वल्स टू काय म्हणता येईल आपल्याला, वन डिग्री केव्हा होऊ शकतं, तर 60 मिनिट झाल्यानंतर. आणि 60 मिनिट झालं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एक तास झाला, बरोबर आहे. म्हणजेच वन मिनिट म्हटलं तर 60 सेकंद, आणि 60 सेकंड आपण केव्हा म्हणू शकतो, एक मिनिट झाल्यानंतर. त्याचं कम्प्लीट रोटेशन झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, बरोबर. हे झालं पहिली डेफिनेशन, म्हणजे डिग्री मेजर्स, डिग्री कशी आपल्याला मेजर करता येते हे आपण फक्त इथं सांगितलेलं. याला फक्त काय म्हणायचं, 1/16 पार्ट वन कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड वन डिग्री, त्याला नोटेशन आपण केलेलं या पद्धतीनं. तसंच फक्त 1/16 पार्ट घ्या म्हणजे वन डिग्री घ्या, वन डिग्री इज कॉल अगेन वन मिनिट, म्हणजे परत एक वेळेस इथं काय घेतला आपण, वन डॅश घेतला. अगेन 1/16 पार्ट ऑफ वन मिनिट, अगेन 1/16 पार्ट ऑफ वन मिनिट इज कॉल्ड द वन सेकंद, त्याला आपण डॅश केलेलं आहे, डबल डॅशनं डिनोट करायचं. आणि त्याचं हे कन्क्लुजन आपल्याला दिलेलं आहे, वन डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट आणि वन मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंद असं आपल्याला लिहिता येतं. त्याच्याच पुढं दुसरा टाईप आपल्याला दिलेला आहे, कोणचा टाईप आहे आपला, सर्क्युलर सिस्टीम, आणि त्याला आपण म्हणतो रेडियन मेजर, रेडियन मेजर. इथं अँगल आपण कसा डिनोट केला,
वन डिग्री न डिनोट केलेला आहे. आता इथं अँगल आपल्याला कसा करायचा आहे, वन रेडियन न डिनोट करायचा आहे. कसा करायचा आहे, वन रेडियन न. तर कसा डिनोट करतात, समजा आपण एक सर्कल ड्रॉ केला, त्या सर्कलमध्ये मी दोन पॉईंट्स घेतल्या, म्हणजे दोन रे घेतल्या पॉईंट, इथं ए घेतला, इथं पॉईंट बी घेतला आणि इथं ओ घेतलं. हा अँगल म्हणजे वन रेडियन आहे असं मला सांगायचं आहे. रेडियस तुम्हाला दिलेलं आहे आर, आणि ही बाजू म्हणजे लेंथ ऑफ अन आर्क, म्हणजे आपण ही कडा म्हणतो, लेंथ ऑफ अन आर्क ए बी, ती व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला काय दिलेली आहे, तर रेडियस दिलेली आहे. तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, दिस गिव्हन अँगल इज नोन ॲज द वन रेडियन. बघा डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, वन रेडियन इज, वन रेडियन आपण केव्हा म्हणू शकतो, मेजर ऑफ अन अँगल, त्या अँगलचं मेजर ऑफ अन अँगल सबस्टेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. कुठून अँगल आपला आला पाहिजे, त्या अँगलच्या सेंटरमधूनच. सबस्टेंडेड ऑफ ॲट द सेंटर ऑफ द सर्कल बाय अन आर्क. कसा, बाय अन आर्क हूज लेंथ, म्हणजे जी काही तुम्हाला आर्क दिलेली आहे, लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे जी लेंथ ऑफ अन आर्क दिलेली आहे तीज इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल असं असेल, तर त्यावेळेस जो काही अँगल तयार झाला तो अँगल्स म्हणजे वन डिग्री असं आपणाला, वन रेडियन असं आपणाला म्हणता येतं. येते लक्षात, म्हणजे जे काही लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल म्हटलं, त्यावेळेस जो काही अँगल तयार झाला ॲट द सेंटर ऑफ द सर्कल वन रेडियन असं आपणाला म्हणता येतं. म्हणजे वन रेडियनमध्ये काय काय कंडिशन तुम्ही लक्षात घेतली, लेंथ इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल, एवढंच लक्षात ठेवायचं. जे काही लेंथ ऑफ अन आर्क दिलेली आहे ती व्हॅल्यूज म्हणजे रेडियस, आणि तुमचं दिलेलं सर्कलचं रेडियस, ते दोन्ही व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजे, म्हणजे सेम असल्या पाहिजे, तरच त्यामध्ये सेंटर ऑफ अन सर्कल सबस्टेंडेड ॲट द सेंटर ऑफ सर्कल जो काही अँगल्स तयार झाला तो अँगल्स म्हणजेच आपणाला वन रेडियन असं म्हणता येतो. येते का लक्षात डेफिनेशन. आता या डेफिनेशनवरती आपणाला एक थिअरम दिलेला आहे, या डेफिनेशनवरती आपणाला काय दिलेला आहे, एक थिअरम दिलेला आहे. त्या थिअरमचं सुरुवातीला आपण स्टेटमेंट घेऊ आणि त्याचं प्रूफ घेऊ, आणि त्या आलेल्या प्रूफवरनं आपणाला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. म्हणजे हा थिअरम फार महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये जो काही थिअरम आपण घेणार आहे तो थिअरम फार महत्त्वाचा आहे. बघू तो थिअरम काय, सुरुवातीला त्याचं स्टेटमेंट आपण घेऊ. सुरुवातीला त्याचं काय करायचं, आपणाला स्टेटमेंट घ्यायचं. बघा स्टेटमेंट काय दिलेलं आहे, स्टेटमेंट ऑफ द थेरम, याला जुन्या सिलेबसमध्ये प्रूव्ह दॅट कॉन्स्टंट अँगल रेडियन इज ए कॉन्स्टंट अँगल असं जुन्या सिलेबसमध्ये म्हटलेलं होतं. काय म्हटलेलं होतं, थेरम रेडियन इज ए कॉन्स्टंट अँगल असं जुन्या सिलेबसमध्ये तुम्हाला स्टेटमेंट होतं. आता नवीन सिलेबसमध्ये स्टेटमेंट बघा, द रेडियन सो डिफाईन, द रेडियन सो डिफाईन, रेडियन सो डिफाईन इज इंडिपेंडंट, इज independent is independent of the radius of the circle, of the radius of the circle
रेडियस ऑफ द सर्कल यूज्ड एंड पाई रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. पाई रेडियन इज इक्वल्स टू द 180 डिग्री. आता सुरुवातीला काय दिलेलं आहे बघा स्टेटमेंटमध्ये, म्हणजे काय प्रूव करायचं आहे आपल्याला. स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे, रेडियन. सुरुवातीला मी एक सर्कल ड्रॉ करतो, या सर्कलमध्ये मी एक पॉइंट घेतला, तो पॉइंट आहे ए. दुसरा एक पॉइंट मी सर्कलवरती घेतलेला आहे, तो पॉइंट म्हणजे बी. आणि आत्ता डेफिनेशननुसार मी काय सांगितलं, डेफिनेशननुसार कोणती डेफिनेशन घेतली आपण, रेडियन मेजर. आणि रेडियन मेजरमध्ये काय म्हटलं आपण, लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे लेंथ ऑफ ॲन आर्कसुद्धा आपली किती असणार आहे, आरच असणार आहे. आणि तो अँगल्स किती असतो, तर 1 रेडियन असतो. तो अँगल्स किती असतो, 1 रेडियन असतो. हे डेफिनेशनमध्ये आत्ताच आपण पाहिलेलं आहे, बरोबर. आपल्याला प्रूव काय करायचं आहे, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री आपल्याला अँगल्स प्रूव करायचं आहे. मग याच्या पुढं मी आणखीन एक पॉईंट घेतला आहे, हा पॉईंट घेतलेला आहे सी. हा पॉईंट कसा घेतलेला आहे, सी. आता याचं तुम्हाला प्रूफ लिहायचं. सुरुवातीला तुम्ही सर्कल ड्रॉ केला, हे डेफिनेशननुसारच फक्त लिहिलेलं आहे, आपण कुठं काय बदल केलेला नाही. फक्त व्हॅल्यूज काय घेतली, एकच व्हॅल्यू थोडी ॲड केलेली आपण, पॉईंट सी. आता तुम्हाला सुरुवातीला काय माहिती आहे ते लिहा. काय प्रूफमध्ये काय लिहिता येईल तुम्हाला, प्रूफमध्ये काय लिहिता येईल, कन्सिडर ए सर्कल विथ सेंटर ओ. बरोबर लिहा मग, कन्सिडर ए सर्कल विथ सेंटर ॲट ओ अँड रेडियस इज आर. काय केलं फक्त आपण, इथं एक सर्कल कन्सिडर केलेलं आहे, त्या सर्कलमध्ये त्या सर्कलचं सेंटर आपण ओ लिहिलेलं आहे आणि त्याचं रेडियस आपण आर लिहिलेलं आहे. बरोबर, एवढं लक्षात ठेवा, सेंटर किती आहे, ओ, अँड रेडियस इज आर. आणखी दुसरं काय सांगितलं आहे आपल्याला, लेंथ ऑफ ॲन आर्क. कन्सिडर आल्सो लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी. लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, आर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, आर दिलेलं आहे. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, अगेन लेंथ ऑफ ॲन आर्क, लेंथ ऑफ ॲन आर्क इज आर. म्हणजे कसं लिहिता येईल, लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी इज इक्वल्स टू आर लिहिता येईल आपल्याला. लेंथ ऑफ ॲन आर्क ए बी इज इक्वल्स टू आर. आणखीन काय घेतलेलं आपण, सेंटर ओ लिहिला, त्याचं रेडियस आर पण लिहिलं, लेंथ ऑफ ॲन आर्क पण लिहिली आर, आणि एक पॉईंट फक्त पॉईंट सी लिहिला. तो पॉईंट सी कसा लिहिता येईल, प्रोसीड ओ ए. काय म्हणायचं, प्रोसीड ओ ए टू मीट द पॉइंट सी. प्रोसिजर घ्यायची आपल्याला ओ पासून, म्हणजे जो काही ओ ए दिलेला आहे तो ओ ए मीट करायचा आहे. कुठं, मीट द पॉइंट ॲट द, असं लिहा, मीट द पॉइंट ॲट द सर्कल, ॲट द सर्कल, ॲट द पॉइंट ओ, ॲट द पॉइंट सी. कुठं मीट करणार आहे तो पॉइंट, पॉइंट सीला, सर्कलवरती मीट करणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे.
proceed. किंवा असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल प्रोड्यूस ओ ए टू मीट द पॉइंट ॲट द सेन ॲट द सर्कल ॲट द सेंटर ओ. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, हा पॉईंट ओ पासून सी पर्यंत कोणत्या सर्कलवरती कोणत्या पॉईंटला मीट केला तर तो पॉईंट सी, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला एक कंडिशन लिहायचं आहे. काय कंडिशन लिहायचे तर एक आपल्याला रेशो मांडायचा आहे. काय रेशो आहे आपल्याला तो माहिती आहे का? बघा काय याची व्हॅल्यूज सुरुवातीला लिहा. ए ओ बी म्हणजे आपल्याला किती लिहिता येईल? लेंथ ऑफ एन आर्क आपण किती लिहिला? लेंथ ऑफ एन आर्क ए बी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ एन आर्क ए बी इज इक्वल्स टू आपण लिहिलं आर. तसंच मला लिहायचं आहे, काय लिहायचं आहे? मेजर ऑफ एन किंवा लिहा डायरेक्टेड अँगल ए ओ सी इज इक्वल्स टू किती? डायरेक्टेड अँगल ए ओ सी म्हणजे आपली इथं इनिशियल रे ओ ए आहे आणि इनिशियल फायनल रे किती आहे? टर्मिनल रे, त्याला आपण ओ सी असं म्हणतो. आणि याचा आपण अँगल्स किती लिहिला होता? 180 डिग्री लिहिलेला होता. याचा अँगल आपल्याला किती लिहिता येतो? 180 डिग्री लिहिता येतो. आणखीन एक अँगल आपण कोणता लिहिलेला आहे? द डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू किती? 1 रेडियन लिहिला आहे आपण. द डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू 1 रेडियन. दुसरा काय लिहिला आहे? डायरेक्टेड अँगल ए ओ सी म्हणजे आपला किती झाला तो? 180 डिग्री. अपोजिट रेज आहेत आणि अपोजिट रेजची डेफिनेशन आपण काय सांगितली? स्ट्रेट अँगल टाइप्स ऑफ अँगल्समध्ये आपण पाहिलेलं होतं. इफ द इनिशियल रे अँड टर्मिनल रे दे आर अपोजिट इन डायरेक्शन देन दिस अँगल इज नोन ॲज द स्ट्रेट अँगल, असं आपण डेफिनेशनमध्ये घेतलेलं आहे. येते का लक्षात? त्याच्यावरनं त्याचा मी एक रेशो लिहिणार आहे. बघा काय रेशो लिहायचा? मेजर ऑफ एन अँगल, काय लिहायचं आहे? मेजर ऑफ एन अँगल, मेजर ऑफ एन अँगल ॲट द सेंटर ऑफ सर्कल, ॲट द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल आर प्रोपोर्शनल आर प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग आर्क सबस्टेंडिंग देम, करस्पॉन्डिंग आर्क सबस्टेंडिंग देम. काय म्हटलेलं आहे बघा? सुरुवातीला आपण डेफिनेशनमध्ये काय लिहिलं होतं? फक्त एक सर्कल कन्सिडर केला, त्या सर्कलमध्ये त्याचं सेंटर ओ आहे, रेडियस आर आहे, त्यासोबतच लेंथ ऑफ एन आर्क ए बी म्हणजेच आपण आर लिहिलं आणि एक पॉईंट आपण मीट केलेला आहे तो कुठं? सेंटरवरती, तो पॉईंट सी झाला. आणि त्याचं अँगल्स मी लिहिला डायरेक्टेड अँगल ए ओ सी इज इक्वल्स टू 180 डिग्री अँड ऑल्सो अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू 1 रेडियन आपण लिहिलेलं आहे. आता एक कन्क्लुजन मी इथं लिहिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे? मेजर ऑफ एन अँगल, अँगलचं जे काही मेजर आहे, मेजर ऑफ एन अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल,
एट द सेंटर ऑफ द सर्कल आर प्रोपोर्शनल, म्हणजे जे काही अँगल्स प्रोपोर्शनल आहे ते प्रोपोर्शनल कशासोबत आहे, टू द लेंथ, इथं अँगल दिलेला आहे, इथं लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क सबस्टेंडिंग देम, टू द करस्पॉन्डिंग आर्क सबस्टेंडिंग देम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अँगल सांगायचा आहे, कोणता अँगल्स, पहिला अँगल्स मी लिहिला ए ओ बी, पहिला अँगल्स काय लिहिला आहे ए ओ बी, तर ह्या ए ओ बीची करस्पॉन्डिंग आर्क कोणती, तर लेंथ ऑफ एन आर्क ए बी, बरोबर, कसं लिहिता येईल, लेंथ ऑफ एन आर्क ए बी, बरोबर. दुसरा अँगल कोणता आपला, डायरेक्टेड अँगल ए ओ सी, डायरेक्टेड अँगल ए ओ सी, ह्या ए ओ सीचा लेंथ ऑफ एन करस्पॉन्डिंग अँगल कोणता, तर आपण लिहिता येतं ए बी सी, लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी लिहिता येईल, बरोबर. येते का लक्षात, काय लिहिलं आपण, लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. आता एक व्हॅल्यूज सांगा मला, पहिली व्हॅल्यूज काय, डायरेक्टेड अँगल ए ओ बी किती, डायरेक्टेड अँगल ए ओ बी किती लिहायचा आहे, 1 रेडियन. डायरेक्टेड अँगल ए ओ सी किती, ए ओ सीला आपण काय लिहू शकतो, 180 डिग्री लिहा. डायरेक्टेड अँगल ए ओ सीला किती लिहिता येतं, 180 डिग्री लिहिलं. पुढं काय, लेंथ ऑफ एन आर्क ए बी, लेंथ ऑफ एन आर्क ए बी आपण किती घेतला आहे, आर आहे, आर पुट केला. आता लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी, तर ह्या ए बी सीचं लेंथ ऑफ एन आर्क कसं लिहिता येतं, लेंथ ऑफ एन आर्क ए बी सीचं कसं लिहिता येईल, म्हणजे परिघाचं सूत्र आपण काय लिहितो, किती आहे, 2πr लिहितो, पण इथं अर्ध परिमिती म्हणजे अर्ध वर्तुळाचं परिमिती म्हणजे किती, जे काही तुम्हाला परिमिती दिलेलं आहे म्हणजे पॅरामीटर सरकमफरन्स सेंट एरिया दिलेला आहे, तो किती आहे, 1/2 × 2πr, म्हणजे लेंथ ऑफ एन आर्क ह्याच्यापेक्षा निम्म आपल्याला घ्यायचं, 1/2 2πr, म्हणजे 2πr आपण ही व्हॅल्यूज घेतली. येते की लक्षात, सुरुवातीला आपला अँगल्स बाय डेफिनेशन ऑफ रेडियन मेजर म्हणजे 1 डिग्री झालं, डेफिनेशन ऑफ अगेन स्ट्रेट अँगल म्हणजे 180 डिग्री झालं, लेंथ ऑफ एन आर्क म्हणजे आर झाला, आणि लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी म्हणजे सेमी सर्कलचं अर्ध परिमिती आपण लिहिता येते 2πr. परत एक वेळेस आता फक्त व्हॅल्यूज कॅन्सल करा आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. काय प्रूव्ह करायचं आहे, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. बघा कॅन्सल काय होतं, 2 आणि 2 कॅन्सल, आर आणि आर कॅन्सल, उरतंय काय, 1 रेडियन, 180 डिग्री इज इक्वल्स टू 1/π, 1/π. पायनं फक्त 1 मल्टिप्लाय केलं म्हणजे पाय रेडियन झाला, आणि 1 180 डिग्रीला मल्टिप्लाय करा म्हणजे 180 डिग्री आलं, म्हणजे आपण प्रूव्ह काय केलं, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. हा थिअरम फार महत्त्वाचा आहे, काय कोणती व्हॅल्यूज आपण कशी घेतली होती हे लक्षात घ्या, त्याच्यानुसारच तुम्हाला पुढचं प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करता येत. थेरममध्येच काय सांगितलं फक्त आपण, स्टेटमेंटमध्येच काय सांगितलं आहे, रेडियन इज ए कॉन्स्टंट अँगल, म्हणजे ह्या अँगल्स तुमचा किती येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. समजा तुम्ही याच्यानुसार लिहिलात 1 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री अपॉन पाय, 180 डिग्री अपॉन पाय, ही व्हॅल्यूज तुम्हाला या पद्धतीनं लिहिता येईल, बरोबर. याच्याच पुढचा आणखीन एक जर 180 डिग्री लिहिलात तुम्ही, तर तुम्हाला दुसरी व्हॅल्यू लिहिता येते पाय रेडियन ऑफ 180 डिग्री. म्हणजे इथे एकूण मी 2 व्हॅल्यूज तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत बाय द गिवन कंडिशन, फक्त ही व्हॅल्यूज डिवाइडला आहे, मल्टिप्लायला केली, ही व्हॅल्यूज आली,
आता सुरुवातीपासून थेरम बघा आपलं काय म्हटलेलं आहे. रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. हे कॉन्स्टंट अँगल आपण काय म्हटला दिलेलं आहे आपणाला स्टेटमेंट. दुसरं एक स्टेटमेंट आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे काय रेडियन सो डिफाइंड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस. म्हणजे रेडियन कशावरती डिपेंड्स आहे म्हणजे इंडिपेंडंट आहे तर रेडियसवरती. रेडियस ऑफ द सर्कलवरती आहे. इज यूज्ड अँड पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं आहे प्रूव करायची आहे. तर मी सुरुवातीला एक सर्कल ड्रॉ केला. त्या सर्कलमध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज घेतल्या हे सांगितलेले आहेत. कशा कन्सिडर ए सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर. ही पहिली व्हॅल्यू झाली. लेंथ ऑफ एन आर्क ए बी इज इक्वल्स टू काय लिहिलं आर लिहिलं आणि एक पॉईंट जॉईंट केला आहे त्याच्यानुसार मला लिहिता येतं डायरेक्टेड अँगल ए ओ सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. ही झाली पहिली व्हॅल्यूज. आणि परत एक वेळेस बाय डेफिनेशन ऑफ रेडियन वन डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू काय लिहिला आपण वन रेडियन लिहिला. आणि एक कन्क्लुजन आपण लिहिलेलं आहे काय मेजर ऑफ एन अँगल ॲट द सेंटर ऑफ सर्कल हे प्रोपोर्शनल आहे कशाला तर लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग आर्कला. कसा आहे तर लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग आर्कला ते काय आहे प्रोपोर्शनल आहे. म्हणून त्याचा रेशो आपण लिहिला. सुरुवातीला दोन्ही अँगल्स लिहिलेले आहेत. डायरेक्टेड अँगल ए ओ बी डिवाइड्स द डायरेक्टेड अँगल ऑफ ए ओ सी. हे प्रोपोर्शनल आहेत कोणत्या करस्पॉन्डिंग आर्कला. ए ओ बी कशाला आहे लेंथ ऑफ एन आर्क ए बी त्यासोबतच लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. फक्त या सर्वांच्या दिलेल्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या सिम्प्लिफाय केलं म्हणजेच काय प्रूव्ह केलं आपण पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. पाय रेडियन इज इक्वल्स टू काय प्रूव्ह केलं आपण 180 डिग्री. येते लक्षात थेरम. आता एक थोडंसं मी एक दोन स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला मी सांगणार. काय स्टँडर्ड फॉर्म काय स्टँडर्ड फॉर्म दिलेलं आहे तुम्हाला बघा जरा. कुठलंही एक्झाम्पल असेल अँगल्स जे तुम्हाला अँगल्स डिग्री दिलेलं आहे त्याचं रूपांतर आपणाला रेडियनमध्ये करायचं असेल तर कसं करता येतं हे आपणाला आता पाहायचं. काय पहिला काय लिहिला बघा वन रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री अपॉन पाय लिहिता येईल. याला जर मी 180 वनच्या ऐवजी थीटा लिहिला तर थीटा डिग्री थीटा रेडियन इज इक्वल्स टू थीटा मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय अँड इट्स अ डिग्री. पुढचं काय वन डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 वन डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. आता इथं काय लिहिता येईल तुम्हाला थीटा डिग्री इज इक्वल्स टू थीटा मल्टीप्ल ऑफ पाय बाय 180 रेडियन. आता एक फॉर एक्झाम्पल्समध्ये आपण स्टँडर्ड अँगल्स घेऊन बघू डिग्रीचा रेडियनमध्ये किंवा रेडियनच्या डिग्रीमध्ये आपल्याला कसं व्हॅल्यूज लिहिता येत. समजा मी एक अँगल लिहिलेला आहे थीटा आपल्याला दिलेला आहे आणि तो रेडियनमध्ये आहे म्हणजे मी लिहिला पाय बाय टू रेडियन. अँगल्स किती लिहिला आहे पाय बाय टू रेडियन. जर मी व्हॅल्यूज थीटाची इथं मल्टीप्लाय केली पाय बाय टू मल्टीप्लाय ऑफ 180 अपॉन पाय हा अँगल ॲज इट इज पुट करायचा आहे. फक्त कॅन्सल करा 9 × 2 = 18 म्हणजे अँगल्स आपला किती झाला 90 डिग्री. म्हणजे पाय बाय टू रेडियन इज इक्वल्स टू आपण काय प्रूव्ह केलं 90 डिग्री. म्हणजे रेडियनचं रूपांतर आपण डिग्रीमध्ये केलेलं आहे रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये. आणखीन एक इकडं व्हॅल्यूज मी घेतली समजा 30 डिग्री घेतली. आता डिग्रीचं रूपांतर रेडियनमध्ये करायचं आहे. काय करतो आपण फक्त मल्टिपल ऑफ 30 पाय बाय 180 रेडियन. 0 आणि 0 कॅन्सल केला 3 चा पाढा म्हणायचा 3 × 18 उरतं आहे काय पाय बाय
सिक्स रेडियन म्हणजे 30 डिग्री इज इक्वल्स टू काय झालं पाय बाय सिक्स रेडियन. अशा तुम्ही दुसरे कोणत्याही व्हॅल्यूज घेऊन फाइंड आउट करा आणि आपलं याच्या पुढच्या एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल्स आहे त्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जी व्हॅल्यूज रेडियनमध्ये दिलेली आहे त्याचं रूपांतर आपण डिग्रीमध्ये करणार आहे आणि डिग्रीचं रूपांतर परत रेडियनमध्ये करणार आहे. असे दोन टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत, हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. जे काही झालेला पॉईंट आहे ते सर्वांनी वाचून घ्या आणि त्याच्यानुसार हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला पुढं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. थँक्यू.